या ताईचं आत्ताच आम्ही ब्लड घेतलं आणि ती ब्लड घेताना रडली नाही. प्रीक देताना प्रीक बरोबर आपल्या वेनमध्ये गेला आणि सेकंदात गेला की जास्त दुखत नाही, हालचाल होऊ देऊ नये. जेवढी हालचाल बाळाची होईल किंवा त्याचा हात पकडणाऱ्याची होईल तेवढं पेनिंग जास्त होतं. कारण हा फॅन बंद कर, निडल ही एक मेटलच असतं, तर ते मेटल आपण जेव्हा शरीरात घालतो तेव्हा त्याचं दुखणं होतं. आणि आता हिचं ब्लड घेऊन झालेलं आहे आणि हिला, बाबू तुला त्रास झाला? आणि ती नेहमी आली की माझ्याकडेच धावत येते जेव्हा तिची टेस्ट असेल. तुझे नाव काय बाळा? प्रियल. प्रियल. आणि गोड ताई आहे. तर मॅक्झिमम मुलांचं ब्लड घेताना ती रडत नाहीत. काही मुलं रडतात की ज्यांना आधीपासून त्रास आहे. आणि शेवटी मेटल आहे, निडल आहे, ती आपण शरीरात इन्सर्ट करणार म्हणजे रडणार हे आपण गृहीत धरून चालायला पाहिजे. पण पॅनिक होऊन काम करू नये आपणही किंवा पेशंट आणि पेशंटच्या रिलेटिव्हनीही. तर सगळे खुश होऊन जेव्हा काम होतं तेव्हा ते छान रिझल्ट देतं. बाबू थम्सअप कर असा मस्तपैकी माझ्यासाठी. व्हेरी गुड, थँक्यू. आणि हा दादा, हा दादा सध्या नाव नाही माहिती, ही ताई जी इथे अवेलेबल आहेत, या एक आठवड्यात असंच्या असं कलेक्शन करणार असं त्यांचं मला प्रॉमिस आहे. आणि त्यासाठी सर आणि मी त्यांना काहीतरी गिफ्ट देऊ.